नमस्कार, मी शकुंतला नरोडे. आज तुम्हाला मी एकदम चटकदार भेळ करून दाखवणार आहे. कसलं ताण घेणं नाही, जास्त काय नाही. आणि नाश्त्याला पण हा एका दिवसासाठी हा नाश्त्याला चांगला ऑप्शन असू शकतो. आणि याच्यात आता काय काय घालणार आहे मी ते पण दाखवते. मी भांडे जास्त घासायला होऊ नये म्हणून मी एका याच्यातच काढून घेतले सगळे, याच्यातच भेळ बनवणार आहे. तर ही आपली मटकी घेतलेली आहे, त्याच्यात तिखट मीठ आणि थोडंसं तेल टाकून तिला परतून घेतली. आणि हे आपले हरभरा असतो, कच्चा हरभरा जो असतो त्याचे दाणे काढून त्याला पण मीठ आणि तेल टाकून भाजून घेतलेले थोडे. हा कांदा, टोमॅटो आणि इथं एक गाजर घेतलेलं आहे, पातळ पातळ काप करून घेतलेले आहे. तर तुम्हाला आवडत असले तर टाकाल, नाही टाकले तरी चालतील. आणि हे आपण भरपूर कोथिंबीर वापरणार आहे. आणि वरती त्याला सजावटीसाठी मी डाळिंबाचे दाणे घालणार आहे. तर बघा कसे एकदम चटकदार आणि रंगीबेरंगी भेळ होणार आहे. चला आपण आता भेळ बनवून चालू करू. आता हे साहित्य तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी काय काय ते. तर आम्हाला आता हे मुरमुरे भेटले नाही दुकानात, तर हे मुरमुरे सारखेच असते, फक्त थोडे मोठे असते. याला चुरमुरे म्हणते. तर आपण आता तुम्हाला जेवढी भेळ करायची तेवढी तुमच्या अंदाजाने तुम्ही साहित्य घाला त्याच्यात. आता आम्ही काही प्रकार वेळ खाणार आहे. आपली थोडस गावाकडून आणलेलं फरसाण एकदम चविष्ट आहे. ते पुड्यातलं फरसाण चांगलं नाही लागत. तर आता या बारीक शेव घालून आपण मिक्स आहे, फक्त बारीक शेव नाही. आता याच्यात आपण गाजराचे तुकडे घालू, थोडी कोथिंबीर घालू. डाळिंबाचे दाणे घालू. हे तुम्हाला आवडत असले तर घाला, दिसायला पण छान दिसते आणि चांगली लागते वेळ. आता याला मिक्स करून घेऊ आपण. भेळ करताना जास्त फरसाण नाही टाकायचं, ती भेळ नाही वाटत म्हणून. चला मी आज मटकीत तिखट टाकलं होतं पण जास्त तिखट नाही झालेलं ते, त्याच्यामुळे मी थोडे मिरची पावडर टाकून घेते वरून तिखट. तुम्हाला जसं आवडत असेल तसं करा तुम्ही, आता मी सांगते. आता याच्यात आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे पहिलं मी. आता हे आपलं वरून थोडेसे आणखीन याचे डाळिंबाचे दाणे घालतो. बघा आता आपली वेळ एकदम झटपट होती आणि खायला आपल्याला सकाळी भूक लागली, स्वयंपाक लवकर नाही झाला तर तुम्ही अशी भेळ बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला भेळ जर आवडली असली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे नवीन असतील ते त्यांना माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघायला भेटेल.